उन्हाळा चालू झाला की भाज्या आपल्याला नकोशा वाटतात, तेव्हा आज आपण बनवणार आहोत आंबट गोड चवीचं हे कैरीचं लोणचं। यासाठी आपण कुठलेही बाहेरचे विकतचे मसाले वापरलेले नाहीत, तर घरच्याच मसाल्यांमध्ये हे लोणचं बनवलं आहे। हे लोणचं काचेच्या वळणीत भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास 2 महिन्यांपर्यंत टिकतं। नमस्कार, मी निलिमा, खाद्य आणि भ्रमंतीच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात। सध्या बाजारामध्ये कैऱ्या यायला लागलेल्या आहेत आणि कैरीचं झटपट लोणचं बनवणार आहोत। आणि हे लोणचं 1 महिना ते 2 महिने फ्रीजमध्ये ठेवलं तर व्यवस्थित टिकतं आणि खूप छान आंबट गोड असं लोणचं बनवणार आहोत। आणि त्यासाठी मी इथे ह्या 4 कैऱ्या व्यवस्थित अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर ह्या पूड सुकवून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपण ह्या कैऱ्या पुसून घेणार आहोत। मी ह्या सर्व कैऱ्या पुसून घेतलेल्या आहेत जेणेकरून ह्यांना बाहेरून पाण्याचा अंश राहता कामा नये। कैऱ्यांचा हा वरचा देठ काढून घ्यायचा आहे। कैरीची ही वरची जी साल आहे ती काढून घ्यायची। जर तुम्ही ही साल काढून घेतली नाही तरी चालेल, हे पूर्णतः ऑप्शनल आहे। तुम्ही बघू शकाल की कैरीचे मी अशी वरची ही साल काढून घेतलेली आहेत आणि आता या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। मध्ये 1 टेबलस्पून मी गूळ घालते। गूळ थोडासा असा मी बारीक करून घेतलेला आहे। 1/2 चमचा हळद। हळद आणि गूळ ह्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। आणि ह्यामध्ये मी आता मीठ घालणार नाहीये। आधीचं भांडं छोटं पडत असल्यामुळे मी इथे भांडं बदललेलं आहे आणि थोडं मोठं असं भांडं घेतलेलं आहे। आणि हा गूळ आणि हे हळद मी ह्यामध्ये एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि आता हे गुळाचे तुम्हाला असे थोडे खडे असे दिसत आहेत, ते नंतर आपोआप विरघळणार आहेत। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि फोडणीची तयारी करूया। ते गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मी बघू शकाल तेलातून वाफा यायला लागलेले आहेत, तेव्हा गॅस बंद करायचा आणि हे तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। तेल थोडं थंड झालेलं आहे त्यावेळेला ह्यामध्ये मोहरी घालायचे। 1/4 टीस्पून मेथीचे दाणे। मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे तेवढी हिंग। थोडा कढीपत्ता। ते मी हे तेल अजून थंड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचं। बघा, 2 चमचे मी तिखट घातलेलं आहे आणि अशा प्रकारे तिखट घातल्यामुळे तिखट हे ह्या तेलामध्ये जळणार नाही आणि जो लोणच्याचा रंग आहे तो तसाच राहणार आहे। तेलामध्येच आपण चवीपुरता मीठ घालून घ्यायचंय। बघू शकाल की ह्या तेलाला किती छान रंग आलेला आहे। आणि ही फोडणी आपण एकदम थंड करणार आहोत। ही फोडणी हे बघा रूम टेम्परेचरवर आलेली आहे, पूर्णपणे थंड झालेलं आहे। आणि फोडणी ही पूर्णपणे थंड करूनच ह्या लोणच्यामध्ये घालायची आहे। आणि जशी फोडणी थंड झालेली आहे तेव्हा तिला कितपत दाटसरपणा आलेला आहे तुम्ही बघू शकाल। हा बघा, दाटसरपणा आलेला आहे या फोडणीला। आणि मग ही फोडणी ह्या लोणच्यामध्ये घालायची आहे। आता ही पूर्ण आपण ह्या लोणच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकाल की लोणच्याला सुद्धा किती लाल असा छान रंग आलेला आहे। तुम्हाला जर मी बनवलेले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही बघू शकाल की लोणच्याला किती छान रंग आलेला आहे। आणि हे लोणचं 1 ते 2 महिने फ्रीजमध्ये ठेवलं तर व्यवस्थित टिकतं। आणि जसं फ्रीजमध्ये आपण हे लोणचं ठेवतो तसं लोणच्याची चव ही अधिकाधिक छानच होत जाते। ह्या लोणच्याची चव आंबट, तिखट, गोड अशी असते, त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे लोणचं आवडतं आणि हे लोणचं इन्स्टंट बनतं।
की जास्त आपल्याला कुठली झिकझिक नाही, की आपल्याला कुठल्या जास्त वस्तूंची गरज असते असंही नाही. एकदम घरच्या घरी कमीत कमी वस्तूंमध्ये हे लोणचं बनलं जातं. लोणचं काचेच्या बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. सहसा तुम्ही प्लॅस्टिकच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये हे लोणचं भरून ठेवू नका. अथवा स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा लोणचं भरायचं नाही, कारण याच्या आंबटपणामुळे स्टीलचं भांडं हे कापलं जातं. त्याच्यामुळे कोणतीही आंबट वस्तू ही स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायची नाही. तर आता हे लोणचं तुम्ही सुद्धा घरी झटपट बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्ही बनवलेलं लोणचं कसं झालेलं आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या खाद्य आणि भ्रमंती या चॅनेलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.